नगरला एक मोठा ऐतिहासिक ठेवा आहे आपण आणि तो आई काही लोक बघतात सगळे शहरांबरोबरची तुलना केली जाते. तर तुम्ही प्रश्न उत्तर दिलं की आपल्या जे सर्वेकडे ज्या काही गोष्टी आहेत त्याचं म्हणजे थोडे लिमिटेशन येतात, तर ते सोडूनही भरपूर ठिकाणी आता पुतळ्यांचं पण तुम्ही म्हणून बरेच मार्ग मोकळे केलेले आहेत किंवा आणखीनही काही प्रस्तावित पुतळे आहेत. पण माझा प्रश्न असा होता की आहे ते जे पुतळे आहेत आता सध्याला तर त्याचं जे रोजचं रुटीन आहे, त्याची जी स्वच्छता आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, याच्यासाठी तुम्ही स्पेसिफिकली काही करणार आहेत का? त्याची तरतूद असेल, महापालिकेकडे गोष्टी असतील, पण ते होताना दिसत नाही हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. तर त्याच्यावरती स्पेसिफिकली आपण त्या अंगाने पण लक्ष देणार आहोत का? कारण की ती तर पालिकेची प्रॉपर्टी आहे, पालिकेकडे आहे आणि तुमच्या आपल्या हातात येईल. निश्चित आपण जे म्हणतो की पुतळ्यांचं मेंटेनन्स जे आहे ते खरं तर महापालिकेकडून होत नाही ही वस्तुस्थिती आहे. कारण तिथं जे सामाजिक कार्यकर्ते असतात, सामाजिक संघटना असतात, त्याच बऱ्याच वेळेला रोजच्या रोज त्याचं दैनंदिन नित्यनियम आणि साफसफाई असतात, स्वच्छ असतात. महापालिकेचा कर्मचारी येतो आणि वरच्यावर तो काहीतरी काम करून जातो. पण हे सगळं जे काय काम चालतं तर ते कुठंतरी खाजगी संस्थाच बरेच लोक करतात, सामाजिक संघटना असतात त्या करतात. याच्यामध्ये हो बरेच लोक आहेत. मुळे आमचं म्हणणं आहे की जे जे काम आहे, जसं आज महात्मा गांधींचा पुतळा उभा राहिला, तिकडे लोकमान्य टिळकांचा पुतळा उभा राहिला, तर अशाच रीतीने कुठंतरी त्याचं मेंटरच नसेल असे स्ट्रक्चर उभा केले पाहिजे. पण आमचं असं प्लॅनिंग आहे. पण तिथं काय होतं, त्यात कुठंही गेलं तर ते प्रत्येकाचं वेगळं मत होतं की असं नका करू, तसं नका करू, त्यामुळे फार अडचणी येतात. की आपल्याला जरी शिफ्टिंग करायचं म्हटलं त्याच्या परमिशन्स फार असतात, म्हणजे अगदी जिल्हा पातळीवरती इतक्या परमिशन्स असतात, तर त्याच्यामध्ये फार दीर्घ प्रोसिजरला फार वेळ जातो. आमचा आता एक महापालिकेमध्ये देखील मागच्या काही 2-4 वर्षापासून तो ठराव झाला आहे, त्याचं न्यू प्लॅनिंग चालू आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा महापालिकेच्या आतमध्ये उभा राहायचा, त्याचं काम चालू आहे. त्याचं देखील आता मंजुरीला फाईल आता यांच्याकडे गेलेली आहे, म्हणजे SP साहेबांकडे आणि जिल्हाधिकारी साहेबांकडे. नाही आता आम्ही असं नियोजन करतो की जो कुठला पुतळा आपल्याला उभारायचा तो लो मेंटेनन्स असला पाहिजे. म्हणजे हार आणि त्याचं साफसफाई रोजची रोज करावंच लागणार, पण जेणेकरून त्याला मेंटेनन्स नसला पाहिजे आणि तो भविष्यामध्ये त्याच्यात वाद कुठला नसला पाहिजे, स्वच्छ दिसतील ते, म्हणजे कमी ह्याच्यामध्ये आपण सगळं मेंटेन त्याला करू शकतो. म्हणजे थोडी थोडक्यात त्याची रोजच्या रोज साफसफाई होऊ शकते असंच त्याचं प्लॅनिंग असलं पाहिजे. कारण की काय झालं, बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की त्याला ते कारण जे केलंय पण ते मेंटेन होत नाही. मग ते नोझल कुठेतरी घेऊन जातं, कुठेतरी काहीतरी करतं, कुठेतरी तुटतं, त्याची मोटर मेंटेन त्याचं हा सोप्या पद्धतीने मेंटेन होऊ शकतात आणि दिसायला अट्रॅक्टिव्ह शहराच्या वैभवात भर टाकतील असंही दिसलं पाहिजे. दिसतील याच्या अशाच पद्धतीने नियोजन चालू आहे आमचं.